मी तुमच्या पुढे एक इंग्लिशमध्ये वाक्य बोलणार आहे ते वाक्य अगोदर नीट ऐकून घ्या डे आय वेन टू बाय मीट अँड मीट रमेश देअर तर या वाक्यामध्ये बघा मीट या शब्दाचा उल्लेख मी दोनदा केलेला आहे पहिल्यांदा उल्लेख केला मीठ या शब्दाचा अर्थ वेगळा तर दुसऱ्यांदा उल्लेख केलेला आहे मीठ या शब्दाचा अर्थ वेगळा आहे तर इंग्रजी भाषेमध्ये बघा बरेचसे शब्द अशात आहेत ज्यांचे उच्चार समान आहेत परंतु ज्यांची स्पेलिंग वेगवेगळे आहे आणि पुन्हा असे काही शब्द आहेत ज्यांची स्पेलिंग समान आहे परंतु त्यांचे अर्थ वेगवेगळे वेग आहेत हो। तर अशा शब्दांना आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो आणि त्यांचे प्रकार नेमके काय याची सविस्तर माहिती आपण एवढी मध्ये जाणून घेणार आले नमस्कार मित्रांनो टेक क्लिनिक या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्या शब्दांचे उच्चार समान आहेत परंतु स्पेलिंग वेगवेगळे आहे आणि ज्या शब्दांची स्पेलिंग समान आहे परंतु अर्थ वेगवेगळे आहेत तर अशा सर्व शब्दांना इंग्लिशमध्ये आपण म्हणतो होमोनेम्स तर होमो म्हणजे काय तर होमो म्हणजे होतो समान होमो हा एक ग्रीक शब्द आहे तर होमो म्हणजे समान आणि नेम्स म्हणजे नाव तर समान नाव असणारे शब्द म्हणजे होमोनेम्स असे आपण यांना म्हणतो तर या होमोनेम्सचे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे होमोफोन्स आणि दुसरा प्रकार आहे होमोग्राफ्स होमोफोन्स म्हणजे नेमके काय आणि होमोग्राफ म्हणजे नेमके काय याची सविस्तर माहिती आपण आता पुढे जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण होमोफोन्स म्हणजे नेमके काय हे जाणून घेऊ तर होमो म्हणजे काय समान आवास म्हणजे समान आवाज असणारे शब्द किंवा समान उच्चार असणारे शब्द ज्या शब्दांचे उच्चार समान आहे परंतु ज्यांची स्पेलिंग वेगवेगळ्या आहे तशा शब्दांना आपण होमोफोन्स असे म्हणत असतो तर होमोफोन्सची व्याख्या तुम्हाला समजली असेलच तर उदाहरणं बघितले तर सन यू युन सन सन म्हणजे सूर्य तर यस ओ एन सन म्हणजे मुलगा बघा दोनांचा उच्चार बिलकुल सेम आहे परंतु स्पेलिंग वेगळे आहे यांना आपण काय म्हणत असतो तर होमोफोन्स यफ टी फिट म्हणजे पराक्रम आणि यफ डबल ई टी फिट म्हणजे पाय दुसरं उदाहरण बघायचं यफ ए आय आर फेअर म्हणजे योग्य आणि यफ ए आर ई फेअर म्हणजे भाडे आर ओ यू टी रूट म्हणजे मार्ग आर ओ ओ टी रूट म्हणजे मुळ झाडांचे मूळ यांना आपण रूट म्हणत असतो बी आर ए लावणे बी ए के ब्रेक म्हणजे तोडणे पुढचं उदाहरण बघितल्यास एल ओ एन लोन म्हणजे कर्ज आणि एल ओ एन ई लोन म्हणजे एकटा तर यामध्ये बघा आपण जे उदाहरणं घेतले यामध्ये स्पेलिंग कशी आहे स्पेलिंग वेगवेगळ्या आहे परंतु त्यांचा उच्चार कसा आहे समान येत आहे त्यांचा आवाज समान होत आहे म्हणून आपण यांना काय म्हणतो तर होमोफोन्स म्हणतो तर होमोफोन्स म्हणजे काय हे आपल्याला समजलेलं असेल त्यानंतर होमोग्राफ्स म्हणजे नेमकं काय तर होमोग्राफ म्हणजे बघा होमो म्हणजे समान आणि ग्राफ्स म्हणजे लिहिणे किंवा लिखाण तर मग ज्यांची लिखाण ज्यांची स्पेलिंग समान आहे सारख्या आहे त्यांना आपण काय म्हणतो होमोग्राफ म्हणतो ज्या दोन शब्दांची स्पेलिंग समान आणि त्यांचे अर्थ वेगवेगळे असतात त्यांना होमोग्राफ्स असे म्हणतात अशा प्रकारची आपण व्याख्या करू शकतो यस आय जी एन साईन म्हणजे चिन्ह आणि यस आय जी एन साईन म्हणजे सई तर दोन्ही ठिकाणी बघा स्पेलिंग समान आहे परंतु वाक्यामध्ये आपण त्याचा अर्थ कसं वेगवेगळे लावला एका ठिकाणी अर्थ काय होता चिन्ह तर एका ठिकाणी अर्थ काय होत आहे साईन म्हणजे सही तर अशा वाक्याने आपण काय म्हणतो मग होमोग्राफ पुढचं उदाहरण बघायचं झाल्यास टी आय ई टाय म्हणजे बरोबर आहे समजा आपण एखादी क्रिकेटची मॅच बघत आहे तर क्रिकेटच्या मॅचमध्ये बघा दोन्ही टीमचे रन जर समान झाले तर आपण काय म्हणतो मॅच टाय झाली आणि दुसरं टी ई टाय म्हणजे टाय बांधणे आपण इथं गड्याला जो टाय बांधतो त्याला आपण आपण टाय म्हणतो मॅच जर टाय झाली तर आपण त्याला आपण टाय म्हणतो त्यानंतर बघा डब्ल्यू ए टी सी एच वॉच म्हणजे आपण बघत आहोत वॉचिंग टी व्ही टी व्ही बघत आहोत तसेच डब्ल्यू ए टी एच ई वॉच म्हणजे काय घडी टी ए आर टीअर म्हणजे फाडणे आणि टी ए आर, आर टी आर म्हणजे अश्रू आर आय जी एच टी राईट म्हणजे योग्य आर आय जी एच टी राईट म्हणजे उजवा तर या सर्व उदाहरणावरून आपल्याला समजलेलं असेलच की होमोनेम्स म्हणजे नेमके काय आणि होमोनेम्सचे प्रकार कोणते ज्यांचे उच्चार समान परंतु ज्यांची स्पेलिंग वेगळं आहे त्यांना आपण होमोफोन्स म्हणतो आणि ज्यांची स्पेलिंग समान आहे परंतु त्यांचा अर्थ वेगळा म्हणतो त्यांना आपण होमोग्राफ म्हणत असतो या टॉपिकवर बरेच स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तर यामध्ये मग आपल्याला कन्फ्युजन असते का नेमका होमोग्राफ म्हणजे काय आणि होमोफोन्स म्हणजे काय तर हा कन्फ्युजन तुमचा दूर झालेला असेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना आपण थोडीफार मदत होईल आणि असेच व्हिडिओकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका